आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे किसान रेल्वे सेवा ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी महत्वाचं पाऊल आहे कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी सरकार पूर्णपणे समर्पित असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमारपर्यंत शंभराव्या किसान रेल्वेला आभासी माध्यमाद्वारे झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते या गाडीतून भाज्या आणि फळांची वाहतूक केली जाईल तसंच वाटेत येणाऱ्या स्थानकांवर वजन आणि आकाराबाबतच्या कुठल्याही अटींशिवाय नाशिवंत माल चढवता तसंच उतरवता येईल फळं आणि भाज्यांच्या वाहतुकीसाठीचं सा पन्नास टक्के अनुदान केंद्र सरकारनं कायम ठेवलं आहे चालू वर्षांना निरोप आणि नववर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणानं करण्यासंदर्भात आज राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारे धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करू नये मिरवणुका काढू नये फटाक्यांची आतषबाजी करू नये तसंच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन करावं अशा सूचना मदत आणि पुनर्वसन विभागानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे शेतकरी हिताचे अनेक निर्णय मोदी सरकारनं घेतले आहेत त्यामुळेच पंजाब हरियाणा सोडल्यास इतर कोणत्याही प्रांतातील शेतकरी या कायद्याला विरोध करायला तयार नाहीत असं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं किसान आत्मनिर्भर यात्रेच्या प्रसंगी ते काल बोलत होते संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नायलॉन विरोधात कारवाईसाठी मनपानं आज तीन झोनमध्ये केलेल्या पाच कारवायांच्या माध्यमातून सुमारे पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला दोनशे नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली राज्यात साडेबारा हजार पोलीस भरती मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच हजार दोनशे पंच्याण्णव पोलीस भरतीचे आदेश संबंधित विभागाला लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली नागपूरमध्ये चालू वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात घट झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं पाठवलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी मुंबईत वार्ताहर परिषद घेऊन आम्ही कायद्याचा आदर करतो त्यामुळे नोटिशीला जरूर उत्तर दिलं जाईल परंतु राजकीय सुडानं अशा प्रकारची कारवाई होणार असेल तर त्याला राजकीय पद्धतीनं उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला राष्ट्रीय करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन लोणारा रोड बोखारा इथं राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या हस्ते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचं कामकाज या कार्यालयातून सांभाळलं जाणार आहे राज्यातलं सर्वात कमी तापमान आजही गोंदियातच सात पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं होतं नागपुरात आज तापमान तेरा पूर्णांक तीन अंश होतं आगामी चोवीस तासात आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातलं किमान तापमान तीन ते चार अंशांनी कमी होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार